ज्या रुग्णांना कोरोना संसर्ग झालेला आहे अशा सर्व रुग्णांची चार लक्षणांच्या समूहाच्या आधारे क्षयरोगाची तपासणी करण्यात येणार आहे दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला ताप वजनामध्ये घट अशी लक्षणं असणाऱ्या कोविड रुग्णांची तपासणी एक्स रे आणि सिबीनेटद्वारे क्षयरोग निदानासाठी करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर यू जी कुंभार यांनी दिली आहे भारत सरकारच्या आरोग्य कुटुंब कल्याण विभागाकडून क्षयरोग कोविड द्विदिशात्मक तपासणी करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यात क्षयरोग कोविड द्विदिशात्मक अंतर्गत कोविड रुग्णांची क्षयरोग निदानासाठी तपासणी करणं आणि क्षय रुग्णांची कोविड निदानासाठी तपासणी करणं अभिप्रेत आहे वेगवेगळ्या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार कोरोना रुग्णांमध्ये क्षयरोगाचं प्रमाण शून्य पूर्णांक सदतीस ते चार पूर्णांक सत्तेचाळीस टक्के असल्याचं आढळून आलंय क्षयरोग असलेल्या व्यक्तीमध्ये दोन पूर्णांक एक एक पट कोविडचा गंभीर धोका असतो ज्या रुग्णांना कोरोना झालेला आहे अशा सर्व रुग्णांची चार लक्षणांच्या समूहानुसार तपासणी करण्यात येणार आहे त्यामध्ये रुग्णांच्या संपर्काचा आणि सीबीनेटचा इतिहास क्षयरोगाचा इतिहास या बाबींचाही विचार केला जाणार आहे क्षयरोग असलेले सर्व कोरोना रुग्णांना आजाराच्या लक्षणांनुसार कोविड काळजी केंद्र आणि कोविड रुग्णालयात भरती करण्यात येणार आहे तसंच नवीन निदान झालेल्या किंवा सध्या उपचाराखाली असलेल्या सर्व क्षयरुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली त्या सा तर त्या रुग्णांना विनाविलंब क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमानुसार उपचार करण्यात येणार आहेत सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोविड निगेटिव्ह रुग्णांमधून एकूण चाळीस क्षय रुग्णांचं निदान झालंय तर सारी आणि इन्फ्लुएनझा निगेटिव्ह रुग्णांमधून नऊ क्षय रुग्ण सापडले आहेत कोविड रुग्णांच्या क्षयरोग तपासणीसाठी तसंच क्षय रुग्णांच्या कोविड निदानासाठी बायोसेफ्टी कॅबिनेटसह सिबिनेट मशीन बसवण्यात आहे सीपीआरच्या आवारात कृष्णा बिल्डिंगमध्ये सिबिनेट सुविधा सुरू असून त्याचा लाभ रुग्णांनी घ्यावा असं आवाहन डॉ यूजी कुंभार यांनी केलंय